भोसे हद्दीतील जाधवमाळ्या येथील अंकुश जाधव या शेतकऱ्यानं द्राक्षबागेचं पीक स्टोन क्रशरच्या धूळीमुळे पीक वाया गेल्यानं द्राक्षबागेवर कुऱ्हाड घातली याचा व्हिडिओ शेतकऱ्यानं व्हायरल केला होता भोसे जाधव वस्तीलगत असलेल्या श्लोक हायटेक स्टोन क्रशरची धूळ पिकावर बसून परिसरातील दोनशे ते सव्वा दोनशे शेतकऱ्यांच्या पंच्याऐंशी शेतीचे गेले चार वर्षे नुकसान होत आहे शेतात लावलेलं कडधान्य द्राक्षबाग भाजीपाला पिकावर धूळ बसल्यानं पीक जळून जात आहे स्टोन क्रशर या ठिकाणी आल्यापासून शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पन्न शेतातून मिळण्याचं झालं आहे या ठिकाणी प्रत्येक पिकावर धुळीचा थर बसल्यानं प्रकाश संश्लेषण होत नसल्यानं पिकाची वाढ खुंटली आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर कुराड घातल्याशिवाय पर्याय उरला नाही न्याय न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे आहेत ना तीन ते चार वर्ष झाले येथील शेतकरी स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी लढा देत आहेत पण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे येत्या पंधरा दिवसात स्टोन क्रशर बंद झाला नाही तर कुटुंबासोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे नमस्कार माझे नाव विजय विठोबा जाधव राहणार बोसे बोश्यापासून दोन ते तीन किलोमीटर आमची जाधव वस्ती आहे आणि जाधव वस्तीला लागून एक हायटेक स्टोन क्रेशर म्हणून नाही तर ह्या स्टोन क्रेशरमुळं मुळे आता आमच्या इथं जवळपास पंच्याऐंशी एकर बागायती क्षेत्र आहे काय त्यामुळं जो स्टोन क्रेशरमुळं जो तीन ते चार वर्षापासून जो धुळळा उडतो या त्या धुळण्यामुळं त्या फळबागा असो भाजीपाला असो त्या पानावरने धुळा येऊन बसतो त्यामुळे प्रकाश संश्लेषण सगळी क्रिया बंद पडलेली आहे आणि त्यामध्ये भाजीपाला वर्ग जे पिकं आहेत ते कोणतीही येईन झाल्यात त्यामुळं त्या बाजारात जर त्यातून आणि जर बसून जर बाजारात जर गेले बाजारात तर तरी पण त्यांना कोणताही भाव चांगला मिळून झाला आहे अक्षरशः विकन झाले आहेत ते भाजीपाला या सर्व त्रासामुळं आता द्राक्ष बाग अक्षरशः तोडायला चालू केलेला आहे दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शेतकऱ्यांना वैतागून व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे आणि त्यातून जो भाजीपाला आहे तर भाजीपाला आपण लावू शकत नाही कारण का कंटिन्यू हा धूळ चालू आहे क्रेशरची आणि आणि त्या त्यापासून जवळपास आमची जादू बसते त्या जवळपास तिथं दोनशे ते अडीचशे लोक लोकसंख्या आहे सगळ्यांना सगळी त्या धुळीमुळं सगळ्यांना बाधिकार चालू आहे आणि त्यातल्या पन्नास ते साठ व्यक्तींना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे स्लोक हायटेक स्टोन क्रिएशन हे चालक मालक मिरज तालुक्याचे आमदार तसेच सांगली जिल्ह्याचे जी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचं स्टोन क्रिशर आहे गेल्या चार वर्ष तीन वर्ष तीन ते चार वर्षापासून त्याचा आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे त्या त्यामध्ये आरोग्य विभाग झाले अधिकारी झाले तशील तहसील तहसीलदार झाले जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस यांना सगळ्यांना निवेदन करून सगळं प्रदूषण मंडळ यांना सगळ्यांना निवेदन करून सकट कोणी त्यावर ॲक्शन घेतलेली नाही आहे जर येत्या पंधरा दिवसात जर कोणतीही ॲक्शन न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू व रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल अंकुश जाधव मी काल एक व्हिडिओ टाकलो होतो व्हायरल केलो मी ही बाग मी तोडत आहे या क्रेशीरचा धुळा एवढा येत आहे की चार ही चौथं पिकायचं पिकात एकदाही एक, एक रुपयेचं याचं उत्पन्न निघालेलं नाही एवढा याचा क्रेशीरचा धुळ्या येतोय मी वैतागून म्हणून मी माझी बाग तोडत आहे फार मला मनाला मस्त वाईट वाटतं आहे परत तोडण्याचं भाग पाडलं हे क्रेशरवाल्याने भाऊने काय करू मलाच काही कळत नाही मी आत्महत्या चालू होतं भावानं मला वाचवलं भाग बरं आत्महत्या करू नको म्हणला तो म्हणतात मी आत्महत्या राहिली भाग तोडत आहे इथं आता मी सगळी माझी आता अडीच एकर आहे मी सगळी तोडून टाकणार आहे कारण का याच्यात मला जगण्यात अर्ध राहील नाही मग तर मी भाग तोड आलो आहे